ही रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज शेपूच्या धान्यांपासून सूप बनवणार आहोत. धान्य काड्या जाळ काड्या असतात त्याच्यापासून सूप बनवणार आहोत. आणि दोन चार पत्ता कोबीची पानं घेत आहे मी, त्याचं सूप बनवणार आहोत. चला करूया. हे शेपूच्या दांडे आहेत, पत्तागोबी आहे आणि मिरची चिली फ्रेश आहे. मिरचीचा बुरादा थोडासा आता मी हे उकडून घेतलेलं आहे. याचा आपण सूप बनवणार आहोत. थंड झाल्यावर पिळून घेणार आहे मी. आणि थोडासा थोड्या तेलाचा तडका देणार आहे. हे भाज्यांचा रस्सा आहे हा, पाणी उकडून घेतलेल्या भाज्या. सूप बनवत आहे शेपूच्या दांड्यांपासून. शेपूच्या दांड्या आहेत, पत्तागोबीचे दोन चार पानं आहेत, चिली फ्लेक्स आहे. याचा आपण सूप बनवणार आहोत. हे वेस्ट पिळल्यावर वेस्ट आहे, याला फेकावं लागणार. थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. याच्यात लसणाच्या चार पाच कड्या टाकणार आहे. पडलेलं तेल आहे, जिरं, थोडीशी हळदी, थोडस मिरची पावडर. आपलं सूप तयार आहे. हे भाज्यांचं याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकणार आहे, दोन चम्मच. याच्यात मक्याचं कणिक पण टाकू शकतो आपण. याला उकळी आली आहे, मी कमी गॅस करते आणि टाकते. थोडासा रस्सा घट्ट होतं याचा, त्याच्यासाठी आपल्याला टाकावं लागते मक्याचं कणिक किंवा मैदा. दोनपैकी एक टाकून द्या, छान येतो सूप आपलं. हे आपलं सूप तयार झालेलं आहे शेपूच्या दांड्यांपासून आणि पत्तागोबीच्या पानांपासून. तुम्ही पण करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.